या दृश्यांमध्ये साफ स्पष्ट दिसतंय ड्रोनद्वारे हा हल्ला झालाय. वरच्या भागात हा हल्ला करण्यात आलाय. आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक विश्लेषक शैलेंद्र देवळाणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत. शैलेंद्र सर, कसं बघायचं याकडे, या घटनेकडे? थेट पुतीन यांच्यावरती ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न, युक्रेनवरती झालेले आरोप आणि एकंदरीतच ही सगळी पार्श्वभूमी बघता काय सांगा? मला असं वाटतं की रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन आता एक वर्ष उलटलेलं आहे आणि या संपूर्ण वर्षामध्ये हा पुतीनच्या विरोधामध्ये एखादा कट रचला जाणं हा काही पहिल्यांदा घडलेला प्रकार नाहीये. याचं कारण असं आहे की युक्रेनच्या बाजूने ज्या पद्धतीने युरोपियन देश आणि त्यांची शस्त्रास्त्र आहेत, अमेरिका त्याची शस्त्रास्त्र आहेत, त्याचबरोबर यांच्या इंटेलिजन्स एजन्सीज ज्या आहेत, विशेष करून इंग्लंडची इंटेलिजन्स एजन्सी आहे, अमेरिकेची इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, या सगळ्या युक्रेनच्या बरोबरीने काम करतायत आणि सगळ्या पुतीनला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. याही नंतर जाऊन पुतीन यांना रशियामध्ये देखील अंतर्गत विरोध जो आहे तो देखील वाढतो आहे. याचं कारण पण असं आहे की आता ह्या युद्धाला काही प्रमाणात रशियामधून देखील विरोध होतो आहे आणि पुतीनला यासाठी प्रामुख्याने जबाबदार धरलं जात आहे. त्यामुळे एकतर युक्रेनला मिळणारे कमालीचे इंटेलिजन्स इनपुट्स असतील आणि किंवा मग रशियामधनं व्लादिमीर पुतीन यांना होणारा विरोध असेल, अशा माध्यमातनं या सर्व गोष्टी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी देखील पुतीन यांनी स्वतः ही गोष्ट व्यक्त करून सांगितलेली होती, यापूर्वी देखील असेच काही कट हे उधळले गेलेले होते. त्यामुळे पुतीन असेल ज्यांना ह्या युद्धाच्या संपूर्ण केंद्रस्थानी ते दोन व्यक्तिमत्व आहे, एक झेलेन्स्की आहेत आणि दुसरे पुतीन आहेत, त्यामुळे अशा प्रकार यांच्या बाबतीमध्ये होणं हे अशा पद्धतीने अशा युद्ध प्रसंगी हे स्वाभाविक मानलं जातं आणि यापूर्वी देखील अशा प्रकारचे कट हे केले गेलेले होते. नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. पुतीन यांच्या हत्येचा कट होता, मात्र हा अंतर्गत विरोध असं पुतीन यांना होत असलेला त्याचाही एक भाग असण्याची शक्यता आहे असं शैलेंद्र देवळणकर यांनी म्हटलेलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे